कोल्हापुरात नाश्त्यासाठी महाराष्ट्रीयन दाक्षिणात्य केरळी पदार्थ उपलब्ध होतातच, पण या पदार्थांपेक्षाही काही वेगळे चवदार पदार्थ खाण्याची खवयांची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण केली खांडोळी या पदार्थानं. अंडी आणि ब्रेड यापासून बनवली जाणारी खांडोळी कोल्हापूरकरांच्या मेन्यूत खास स्थान पटकावून आहे. कोल्हापुरातील उद्यमनगर इथं नितीन रेस्टॉरंट, लक्ष्मीपुरीतील जनता हॉटेल यासह काही ठिकाणी ही वैशिष्ट्यपूर्ण खांडोळी खाण्यासाठी खाद्यप्रेमींची गर्दी असते. पाहूया खांडोळीचा चविष्ट आणि स्वादिष्ट प्रवास आजच्या टेस्टी कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरात इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच खांडोळी हा खाद्यपदार्थ खवय्यांच्या चांगलाच पसंतीला उतरलाय. चमचमीत आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ चाखणाऱ्या कोल्हापूरकरांपैकी खांडोळी न खाल्लेला माणूस विरळाच. कोल्हापुरात सुमारे 60 ते 65 वर्षांपासून खांडोळी ही डिश बनवली जाते. हॉटेल व्यावसायिक नितीन उरुणकर यांच्या 3 पिढ्यांपासून खांडोळी बनवली जाते. सध्या उद्यमनगरमध्ये नितीन रेस्टॉरंटद्वारे उरुणकर हे ग्राहकांना खांडोळी खायला घालतायत. अंडं फोडून ते चांगलं फेटून घेतल्यानंतर पॅनमध्ये टाकलं जातं. त्यावर ब्रेडचे उभे काप करून ते पॅनमध्ये सोडले जातात. ब्रेडला अंडं चिकटून बसल्यानंतर ब्रेडचे हे तुकडे परतवून पुन्हा लालसर भाजले जातात. ब्रेड आणि अंडं एकजीव झाल्यानंतर ते प्लेटमध्ये वाढतात आणि त्यावर सॉस, थोडीशी चटणी आणि कोथिंबीर भुरभुरली जाते. या साऱ्या मिश्रणातून बनते ती तोंडाला पाणी आणणारी स्वादिष्ट खांडोळी. नितीन यांच्या रेस्टॉरंटमध्ये या खांडोळीबरोबरच ऑमलेट, हॉलिवूड हाफ फ्राय, फुल फ्राय चायनीज, चीज मायोनीज खांडोळी, सँडविच खांडोळी, चीज टोस्ट, ब्रेड बटर, मायोनीज टोस्ट, क्रीम टोस्ट, प्लेन टोस्ट, जॅम टोस्ट, अंडा टोस्ट, खिमा टोस्ट, चिकन सँडविच अशा एकाहून एक लज्जतदार डिशेस मिळतात. त्यांची चव चाखण्यासाठी नितीनच्या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांची नेहमीच गर्दी असते. त्याचप्रमाणे लक्ष्मीपुरी सुभाष रोडवर हॉटेल जनता भुवनमध्ये सुद्धा खांडोळी आणि ऑमलेट बनवलं जातं. भूषण शिंदे हे सुमारे 45 वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते खवय्यांसाठी खांडोळी बनवून देतात. भूषण यांचे चिरंजीव सोमनाथ आणि अमित हे खांडोळी बनवण्यात निष्णात आहेत. त्यांच्या हातून बनवलेली चवदार आणि स्वादिष्ट खांडोळी खाण्यासाठी इथंही दिवसभर खवय्यांची गर्दी असते. याशिवाय राजारामपुरी 8वी गल्ली, KDCC बँकेच्या शाहूपुरीतील मुख्य इमारतीजवळचं कॅन्टीन, महावीर उद्याना शेजारची टपरी आणि ताराबाई पार्कमध्ये सुद्धा खांडोळी खायला मिळते. एकंदरीतच इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच खांडोळीनंही कोल्हापूरकरांच्या टेस्टची उंची वाढवून ठेवली आहे यात शंका नाही.